महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक व कर्मचारी संघटनेने मुंबईत आझाद मैदानात आंदोलन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सन 2001 पासून महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून विद्यादानाचे पवित्र कार्य करत असून नेट शीट पी SD यासारख्या पदव्या संपादन करून कायम विना अनुदानित महाविद्यालयातून खूप वेळा माहिती मागून घेतली आहे, परंतु त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सतत आंदोलन करून देखील शासन याची दखल घेत नसून कायम विना अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शासनाने अनुदान दिलेले आहे. 100% अनुदान द्यावे, नाहीतर सामूहिक जलसमाधी घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही व तोंडी आश्वासन देऊ नये, लेखी आश्वासन द्यावे या आंदोलनामध्ये स्पष्ट केले आहे. अध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष विठ्ठल घोलप, सचिव डॉक्टर देवमन कांबळी, डॉक्टर स्मिता अंबादे, नितीन बनकर, डॉक्टर विनायक टाळकुटे आदी आंदोलनात उपस्थित होते. नागेश कांबळे, KS न्यूज प्रतिनिधी, मुंबई. 2001 पासून या महाराष्ट्र शासनाने आम्हाला 19 वर्ष होऊनही अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे. शाळा आणि ज्युनियरचा जसं कायम शब्द काढून त्यांना अनुदान पदरी पाडलेलं आहे, त्या पद्धतीने आमचा कायम शब्द काढून आम्हालाही 25% अनुदान घोषित करावं या आपुलकीने आम्ही हे गेल्या 4 दिवसापासून आंदोलन ठेवलेलं आहे. मुख्य काल शिक्षण मंत्र्यांसोबत भेट झाली, त्यांनी 25% अनुदान देतो असं कबूल केलं आहे, पण जोपर्यंत शिक्षण मंत्री आम्हाला लेखी देत नाही किंवा आपल्या कॅबिनेटमध्ये घोषित करत नाही तोपर्यंत आम्ही ती आंदोलन असंच चालू ठेवणार आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर आम्ही इथनं जाणार आहोत. तावडे साहेबांनी आम्हाला बोलावलं आणि पूर्णतः आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आता आमची एकच अपेक्षा आहे, शासनाच्या विरोधात आम्ही जात नाही आहोत. फक्त आमची भूमिका एवढी आहे की काल तावडे साहेबांनी जो शब्द दिला आम्हाला 25% अनुदानाचा, तो त्यांनी आज पूर्ण करून आम्हाला उद्या आमच्या हातात पत्र द्यावं, त्यानंतर आम्ही ह्या सगळ्या भूमिका सोडून आम्ही आमच्या मार्गाला लागतो आहे. 19 वर्षाची कुठेतरी आमची प्रतीक्षा संपवावी अशी अपेक्षा जाता जाता तावडे साहेबांकडून आमची आहे आणि भविष्यात तावडे साहेबच या पदावर राहतील अशी आशा व्यक्त करतो आणि आमचे काम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण करावे अशी भूमिका घेऊन आम्ही त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी काल बोललेले शब्द पूर्ण करावे आणि त्यांनी आमच्या सगळ्यांचा हा विचार लक्षात घ्या की जेणेकरून आम्ही आजो 4 दिवसापासून पावसात असो किंवा रात्रंदिवस उपाशी धरणे आंदोलन करत आहोत, तर त्यांनी लेखी दिलं म्हणजे आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ.